अजून काय कोणाला समजलं नसेल तर मित्रांनो, समीकरण, समीकरण म्हणजे काय? दोन्ही बाजूचं संतुलन करणे. ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न येईल आदित्य, त्यावेळेस अगोदर काय करणं महत्त्वाचं आहे, याचं उत्तर किती येतं? 32 दोन भागलं तेव्हा उत्तर 16 येतं. मग आपल्याला असं पुढे एक क्रिया करायची आहे दोन संख्यांची, त्याचं उत्तर 16 आलं पाहिजे. मग तुम्ही क्रिया बेरजेमध्ये करू शकता, बेरीज करू शकता, वजाबाकी करू शकता, गुणाकार करू शकता, भागाकार करू शकता. या चारीपैकी एक कोणतीही मांडणी तुम्ही देऊ शकता. आता आपल्याला सराव हवा म्हणून आपण चारी क्रिया करणार आहोत. म्हणजे दोन्ही साईडचं बॅलन्स, जसं आपण वजन काटा असतो दोन्ही साईडचं बॅलन्स असतं, त्याप्रमाणे आपल्याला बॅलन्स करायचं आहे. उत्तर किती आणायचं आहे? 16. प्रथम बेरजेमध्ये जर मांडणी करायला गेलो उत्तर 16 येण्यासाठी, तर आपल्याला काय विचार करायला लागेल? तुम्ही कोणतेही दोन संख्या घेऊ शकता. आता काही विद्यार्थी म्हणतात 9 + 7 उत्तर ॲक्युरेट आहे, 16 आलं का नाही बघा. याचं उत्तर 16 आलं, 9 + 7 = 16 आलं. हे झालं बेरजेच्या मांडणीत. आता वजाबाकीच्या मांडणीमध्ये तुम्ही चारीपैकी कोणती एक क्रिया लिहू शकता. चारी क्रिया करायची गरज नाही. वजाबाकीमध्ये बघा, आता या ठिकाणी अर्नाळी म्हणतात 21 - 5 राईट आहे. 21 मधून 5 गेले, 16 उत्तर आलं. बघा दोन्ही बाजू समान झाल्या, इकडं 16 उत्तर आहे, या साईडला पण 16 उत्तर आलं. यस. आता प्रज्ञा गुणाकाराच्या मांडणीमध्ये कसं लिहावं लागेल आपल्याला? थोडा विचार करायचा आहे, उत्तर 16 आणायचं आहे. यस, बरोबर आहे. युक्ता म्हणते 8 × 2 बरोबर आहे, व्हेरी गुड. किंवा 4 × 4 सुद्धा येऊ शकतं. यस, 4 × 16 यस, 4 × 4 तिसरं समीकरण. म्हणजे एकच समीकरण आहे, मांडणी 3 प्रकारे करत आहोत आपण. यस, आणि लास्ट अँड बेस्ट करणार आहोत आपण भागाकारामध्ये. म्हणजे चारीपैकी तुम्ही एक करा, दोन्ही बाजू समान झाल्या, याचं उत्तर यावर 16 आलेलं आहे. मग आपल्या उजव्या बाजूचं 16 उत्तर आणायचं आहे. 9 + 7 = 16 21 + 5 = 16 4 × 4 = 16 आणि भागाकारमध्ये काय येतं? आता वेदश्री म्हणते 16 / 1 किंवा याला तुम्ही 64/4 तुम्हाला जे सोपं वाटेल ते करू शकता. 64 ला 4 भागलं उत्तर 16 आलं, किंवा वेदश्री म्हणते 16 ला 1 भागलं उत्तर 16 आलं, आकांक्षा म्हणते 48 ला 3 भागा उत्तर 16 येतं. समीकरण उत्तर प्रत्येकाचं वेगळं येणार आहे. मी काय सांगतो, उजव्या साईडचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं येणार आहे. पण स्पर्धा परीक्षेमध्ये पर्यायानुसार चालायचं असतं. समजलं वैष्णवी? पर्यायामध्ये शोधायचं आपलं उत्तर कुणाचं 16 आहे आणि ते क्विक आपण त्याला स्वीकारायचं, निवड करायचं. सर्वांना समजलं का समीकरण? समीकरण म्हणजे संतुलन, समीकरण म्हणजे बॅलन्स, दोन्ही बाजूची एक लेवल येणे म्हणजे समीकरण. दोन्ही बाजू समान बघा, उत्तर याचं किती आलं बघा. कधी कधी ही बाजू डावीकडे असेल, उजवीकडे असेल, तुम्ही शोधायचं आहे. यस, आता तुमची वेळ उत्तर काढायची. यस, बघूया सगळ्यात आधी चारही समीकरण कोण कमेंट बॉक्समध्ये लिहितं. रेडी? यस, ओके. चारही समीकरण कमेंट बॉक्समध्ये लिहायचे. पुन्हा आपण वहीवर करायला देणारच आहोत. यस मित्रांनो, प्रत्येक घटकात अगोदरची श्वास सरावात राहू द्या, कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेला बसलेले आहात, विसरू नका. यस, आता याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. व्यवस्थित बघा. यस, 10 × 5 ओके. समीकरण, यस समीकरण बनवायचं आहे तुम्हाला. यस, वेगवेगळ्या गणिती क्रिया करा. आपण 4 गणिती क्रिया शिकवलेल्या आहेत, 4 गणिती क्रियामध्ये मांडणी करायची आहे. यस, ओके. आकांक्षा सांजोरेचे 1 आलेले आहे. यस, बघूयात. तुम्ही सुद्धा ट्राय करा, प्रत्येकाने प्रयत्न करा. 4 क्रियामध्ये समीकरण मांडणी झाले पाहिजे. यस, ओके. ज्ञानदा व्हेरी गुड, हर्षिता व्हेरी गुड. हर्षिताचं गुणाकार 16 झालं, युक्ताचं बेरीज वजाबाकी झालेलं आहे. सत्यम विचार करतोय 50 कोणत्या पाढ्यात आहे. यस सत्यम, यस व्हेरी गुड. विचार करायला पाहिजे, समीकरण समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा इक्वेशन हा घटक युनिट खूप महत्त्वाचा आपल्याला. यस वैष्णवी समजून घ्या. यस सानिकर राग वजाबाकी सांगते. सांजुरे व्हेरी गुड. हर्षद व्हेरी गुड. विशाखा यस खूप छान. यस समीकरण हा घटकच खूप महत्त्वाचा आपल्यासाठी आणि सोपा आहे, समजून घ्यायला सोपा आहे. दोन्ही बाजू समान करायच्या, याच्यात अवघड काहीही नाही. यस व्हेरी गुड. वेदश्रीनं 4 टाकले बघा. यस फास्टमध्ये 1 याच्यातच. यस